दयाळ पक्षी। दयाळ हा भारतीय उपखंडात व आशियाच्या बहुतांशी भागात आढळणारा पक्षी आहे। दयाळ पक्षी बुलबुल एवढा सुमारे 20 सेंटीमीटर लांबीचा असतो। ह्या पक्षाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुरेख आवाज। पावसाळ्याच्या महिन्यात झाडीतून सुरेख आवाजात हा पक्षी गात असतो। एखादी सुरेख शीड वाजवल्याप्रमाणे तो आवाज काढतो। तसेच शीडींमध्ये विविधता असते। गाणारा पक्षी म्हणून दयाळची ओळख असल्याने बऱ्याच ठिकाणी तो पिंजऱ्यातून पाळला जातो। झुडुपामधून वावरताना तो स्वी स्वी असा आवाज अधूनमधून काढतो। दयाळ हा बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी आहे। दयाळ या पक्षाला इंग्रजीत ओरिएंटल मॅग्मी रॉबिन असे म्हणतात। हे पक्षी वर्गाच्या पॅसेरी फॉर्मिस या गणामधील मिस्की कॅपिडी कुलातील कॉस्पिकस किंवा ट्रायकिस्कॉस या प्रजातींचे पक्षी आहे। दयाळ पक्ष्यांची कॉस्पिकस सॉलॅरिस ही जाती प्रामुख्याने बांगलादेश, श्रीलंका, भारत, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि फिलिपिन्स या देशांत आढळते। भारतात राजस्थानच्या रखरखीत भागाशिवाय हा पक्षी सर्वत्र आढळतो। बाग आणि वनराई तसेच खारफुटींच्या वनात दयाळ पक्षी मोठ्या संख्येने दिसतात। लहान आकाराच्या या पक्ष्याचे पंख काळे असतात आणि त्यावर मोठा उभा पांढरा पट्टा असतो। नराचे डोके, मान व पाठ काळी व पूर्ण पोट पांढरे असते। शेपूट लांब आणि मधली पिसे काळी व बाकीची पांढरी असतात। खाताना तसेच स्थिर बसल्यावर दयाळ शेपूट सतत वर खाली हलवत असतो। नराच्या शरीरावरील काळे भाग मादीमध्ये तपकिरी रंगाचे असतात। याचे मुख्य खाद्य विविध प्रकारचे किडे व अळ्या हे आहे। पांगारा, काटेसावर यांच्या फुलातील मकरंद, रसाळ फळे, लहान सरडे व मासे अधून मधून तो खातो। त्याचे घरटे मानवी वस्ती जवळ असते। झाडांच्या खोडावरील भोके, भिंतीमधील खबदाडे, गटारांचे निकामी पाईप, रस्त्यावरील दिव्यांच्या निकामी शेड्स अशा ठिकाणी गवत, मुळ्या, केस यांच्यापासून दयाळ घरटे बांधतो। मार्च ते जुलै हा या पक्षाचा प्रजनन काळ असतो। विणीच्या हंगामात दयाळ भानखोर बनतो। शेपटी पाठीवर उंचावणे, छाती फुगवणे, तोच आकाशाकडे करणे आणि मादी समोर डोळणे अशा रीतीने तो मादीस आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो। प्रतिस्पर्धी नराला हाकलून देण्यासाठी तो इतर नराच्या अंगावर धावून जातो। अंडी घालण्याआधी एक आठवडा मादी घरटे तयार ठेवते। एका वेळी ती 3 ते 5 अंडी घालते। अंडी निळसर हिरव्या रंगाची असून त्यावर तांबूस ठिपके असतात। अंडी उबविण्याचे काम मादी करते। अंडी उबविण्यासाठी 8 ते 15 दिवस लागतात। पिल्लांचे संगोपन नर मादी दोघेही करतात। मनुष्य वस्तीच्या आसपास किंवा विरळ वनात तो एकटा किंवा जोडीने आढळतो। विणीच्या हंगामात त्याचा आवाज अधिक मंजूळ होतो। दिवसभर त्याचे गुंजन चालू असते। इतर पक्ष्यांचेही आवाज तो काढतो। दयाळ पक्ष्यांची कॉस्पिकस मलबारिसस ही जाती दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आढळते। भारतात तो प्रामुख्याने पश्चिम घाट प्रदेशात आढळतो। बांबूच्या वनासारख्या कमी उंचीच्या दाट झाडे तो राहतो। दयाळ पक्ष्याचे सरासरी आयुष्य 10 वर्षे असते। असा हा दयाळ पक्षी।